हॅलो मित्रांनो, सुप्रभात आणि जय शिवराय. तर आज आहे दिनांक 10 ऑगस्ट आणि आता सकाळचे वाजले आहेत 3 आणि मी जातो आहे कुठे माहिती आहे, एअरपोर्टवर. तर ना माझ्या बरोबर माझे खासम खास मित्र आसिफ जी आहे आणि पहिल्यांदा या व्हिडिओ मध्ये येत आहेत, या चॅनलवर पहिल्यांदा येत आहेत आसिफ जी. आणि आसिफजींनी आपली झोप खराब करून 2 उठून यार 2:30 पासून ते माझ्या वेट करत होते आणि मी 3 आलो. थँक्यू आसिफ जी. नो थँक्स. येस. तर आसिफजींच्याच गाडीमधून आम्ही जात आहोत मुंबई एअरपोर्ट T2. रात्रीचे नाही तर सकाळचे, पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत. आम्ही मस्त चालतोय खारघरच्या रस्त्यांवरून. कसं वाटतंय तुम्हाला 3:30 वाजता? खूप छान वाटतं. चार वाजलेले आहेत आणि एक्साइटमेंट लेवल फुल हाय आहे यार. जातोय थायलंडच्या कॅपिटल मध्ये, बँकॉक मध्ये. ऍक्च्युली हॉलिडे ट्रिप नाहीये, एक कॉन्फरन्स आहे, ECL 2024, ते अटेंड करायला जातो आहे. तर सकाळचे वाजलेले आहेत 4:20 आणि आम्ही चहा पिला यार, मस्त गरमागरम चहा. मजा आहे आसिफ जी चाय पिते? बहुत मजा आया यार. आसिफजींची नजर गेली तिकडे कुठेतरी चहा. आणि हे बघा सल्फर स्टेशन, मेट्रो स्टेशन समोरच आहे यार. ही जी 4:30 ही जी अर्ली मॉर्निंग ट्रिप आहे ना टुवर्ड्स मुंबई T2 टर्मिनल, ती पण आता एकदम खतरनाक झाली यार. मजा येते यार. मी सांगतो ना की डेस्टिनेशन आणि रूट मॅटर नाही करत, मॅटर काय करते माहिती आहे? बेस्ट कंपनी. आणि मला बेस्ट ऑफ बेस्ट कंपनी मिळालेली आहे. तर सकाळी 4:30 आहे बघा, 4:30 आलेलो आहे आपल्या लाडक्या मुंबई एक्सप्रेस वे, मुंबई T2 टर्मिनल वर. अरे यार इतके एक्सप्रेस वे झाले ना. वाव यार, बट हे बघा यार आज एकदम कलरफुल आहे यार. आणि आपले आसिफ जी यार कलरफुल एकदम. मजा आली आज आसिफ जी? खूप. आणि आसिफ जी आज खूप खूप खुश आहेत माहिती आहे, बिकॉज ट्रॅफिक नाही मिळालं यार आसिफ जी. बट आसिफ जी थँक्यू यार, थँक्यू. अभी अपना है ना वो गेट ढूंढेंगे. मस्त मजा आली यार. क्या आसिफ जी, खूप मजा आली, खूप. आसिफ जी बाय बाय. बाय बाय. बाय बाय. टेक केअर. हॅपी जर्नी. हा चलिए. बाय बाय. तर आता मी ड्युटी फ्री झोनमध्ये आलो, माझे सगळे इमिग्रेशनचे प्रोसेस कम्प्लीट करून. आणि इमिग्रेशनच्या ज्या मॅडम होते, जे चेक करत होते, त्यांनी मला काही इतके प्रश्न विचारले नाही, कुठे जातोय, कधी येणार आहे रिटर्न, का जातोय, ते फक्त विचारलं. आणि मी हा आपला मुंबई टर्मिनल 2 एअरपोर्ट एक्सप्लोअर करत होतो. आणि मस्तपैकी यार एरोप्लेन्स बघत होतो त्या फूड प्लाझामधून ऑर फूड कोर्टमधून. तर मला खूप मस्त मस्त प्रकारचे इथे एरोप्लेन दिसले. काही टेक ऑफ करत होते, काही लँड करत होते, आणि लँडिंगचा नजारा काय खतरनाक होता. आणि ना ड्रिझलिंग होत होते, लाईक थोडा 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 पाऊस पडत होता. बरं झालं की जोरदार पाऊस नव्हता, बिकॉज जी माझी फ्लाईट होती ना ती एकदम ऑन टाईम होती. तर मी इंडिगोच्या फ्लाईटनी गेलेलो आणि तुम्ही हे नजारे बघू शकतात की किती सुंदर झालं आहे. हलका फुलका पाऊस पडत होता आता. तर मी थोडा मस्त टाइम इथे स्पेंड केला आणि नंतर बोर्डिंग प्रोसेस चालू झाली. तर बोर्डिंग करताना मित्रांनो, मी एकटाच प्लेनमध्ये होतो, कारण का त्यांनी सिस्टम थोडं डाऊन झालेलं. आणि मी एकटा 15-20 असेच स्पेंड केले एकटा, कोणीच नव्हतं, 1-2 लोक होते फक्त मोजून आलेले. आणि मग नंतर जसं त्यांचं सिस्टम चालू झालं ना, मग प्रॉपर बोर्डिंग चालू झाली. आणि आता तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो बँकॉकमध्ये. तर जसं बँकॉकमध्ये लँड झालो ना, इथे आहे ना बरीच गर्मी आहे. 30-35 degrees आसपास इथे टेम्परेचर आहे आणि आपल्या मुंबईमध्ये असेल 25-26 degrees, बिकॉज इथे पाऊस पडतो, इथे पाऊस पडत नाही आहे. आणि दुपारचे वाजलेले अराउंड 3:05 जेव्हा बँकॉकचा टाईम आहे तेव्हा मी लँड झालो. बॅगेज घ्यायच्या आधी ना तुम्हाला इमिग्रेशन प्रोसेस कम्प्लीट करावा लागतो बँकॉकचा.
तर मित्रांनो, आपला इमिग्रेशन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी शोधतो आहे की बँकॉकची जी ARL आहे, एअरपोर्ट रेल लाईन, ती कुठे आहे. कॅब करून पण गेलो असतो, बट मला तुम्हाला दाखवायचं आहे की लोकल ट्रान्सपोर्ट इथे कसा वापरायचा. तर शोधूया ARL. तर एक्झिट बी कडून बाहेर आलो आणि बघा, हे आहे एअरपोर्ट रेल लाईन. असा काही रोड आहे ARL-ला जायला. रोड म्हणजे एस्केलेटर आहे, बट लगेजमुळे ने स्मूथ केलं आहे, स्टेप्स नाही. जी इमिग्रेशन प्रोसेस होती ना बँकॉक सुवर्णभूमी एअरपोर्टवर, ते खूपच स्मूथ होती. मला काहीच त्यांनी क्वेश्चन विचारलं नाही, फक्त फिंगरप्रिंट्स घेतले, एक फोटो घेतला आणि स्टॅम्प मारून मला रवाना केलं. तर आय थिंक तिथे आहे सिटी लाईनचे तिकीट्स विकेट्स. गर्दी दिसते. तर मी या तिकीटिंग मशीनकडे आलो तिकीट काढायला. इकडे लँग्वेज सिलेक्ट केलं मी इंग्लिश, आणि स्टेशन सिलेक्ट केलं, नंबर ऑफ तिकीट सिलेक्ट केलं आणि टोटल 40 थाई बाट लागले मला रच्चा प्ररूप स्टेशनकडे जायला. सगळं प्रोसेस एकदम स्मूथ होतं आणि जर तुम्हाला डायरेक्ट तिकीट काढायचं तर तुम्ही डायरेक्ट तिकीट काढू शकतात. तर असं काही स्टेशन आहे, टोटल 40 थाई बाट लागले. तर ही जी ARL आहे ना, ती सर्वात बेस्ट आहे, फास्टेस्ट वे आहे बँकॉक एअरपोर्ट टू ॲक्च्युअल शहरात जायची बँकॉक सिटीमध्ये. त्यासाठी याचं नाव सिटी लाईनसुद्धा आहे आणि माझं आहे ना 7वं स्टेशन आहे. तर बँकॉकमध्ये ट्रॅफिक असतं तर त्यामुळे लोक ट्रेन्स प्रेफर करतात. तर फायनली माझं स्टेशन आलं 7वं स्टेशन रच्चा प्ररूप आणि मी उतरलो इथे. उतरल्यावर ना मला ॲक्च्युअल गर्मीचा अनुभव झाला. चला यार आपली जर्नी कंटिन्यू करूया ना. तर मित्रांनो, आलेलो आहे रच्चा प्ररूप स्टेशनवर आणि आहे ना समोर बघा, मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. ARL स्टेशन आहे, एअरपोर्ट रेल लाईन, आणि माझं हॉटेल बघा हेच आहे, KC प्लेस. भाई खतरनाक ना, मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच आपलं हॉटेल आणि त्याच्या बाजूला बघा, ही आहे बँकॉकमधली सर्वात मोठी बिल्डिंग, सर्वात उंच बिल्डिंग, ना की मोठी बिल्डिंग बट उंच बिल्डिंग. इकडे पण जायचा प्लॅन आहे आपला, ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि यार आपल्या लोकांबरोबर, आपल्या मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर, सगळ्यांबरोबर शेअर करा. ऐकी ना खतरनाक. आणि आपल्याला इथेच जायचं आहे वाटतं आपल्या कॉन्फरन्ससाठी सेंटरा. बघूया कसं जायचं, काय बिल्डिंग्स आहेत यार. तर फायनली चालत चालत या हॉटेलवर आलो आहे, KC प्लेस म्हणून नाव आहे. थोडंसं बरंच चालावं लागलं यार. अच्छा, इथे यांचं रेस्टॉरंट पण आहे, बघूया काय खायला मिळेल. आता रूममध्ये जातोय. तर मित्रांनो, असा काही रूम आहे, ही बेड आहे आणि मस्त डिझाईन केलेली आहे. इतका रूम आहे, ते आपल्या मस्त विंडो वगैरे दिलेलं आहे. एरी आहे, एक TV आहे, एक मिरर आहे आणि वॉशरूम आहे. साफसुथरं आहे, छोटं आहे बट साफसुथरं आहे. आता संध्याकाळचे वाजलेले असतील 8:30-9 आसपास आणि मी इथे एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो जेवण करायला. बिकॉज आज मला काही एक्सपेरिमेंट करायची नव्हती विथ थाय फूड, मी उद्यापासून एक्सपेरिमेंट करीन, खाईन, ट्राय करीन. मी इथे व्हेज बिर्याणी मागितली आणि एक लस्सी मागितली आणि एक मस्त असा व्ह्यू बघून मी परत आलो हॉटेलमध्ये.
तर तुम्ही मस्त या व्ह्यूचा आनंद घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा यार आपल्या लोकांबरोबर. चला बाय बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यार.